आता बातमी हर हर महादेव सिनेमावरून सुरू असलेल्या राजकीय राड्या संदर्भातली आहे. विवियाना मॉलमध्ये काल सुरू असलेला सिनेमाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला. प्रेक्षकांसोबत राडा झाला आणि त्यानंतर मनसेने विवियाना मॉलमधील जितेंद्र आव्हाडांनी बंद पाडलेला सिनेमा पुन्हा सुरू केला. आज ठाण्यातल्या विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात अविनाश जाधव आणि वाशिममधील आयनॉक्स चित्रपटगृहात गजानन काळे यांनी हर हर महादेव सिनेमाच्या फ्री शोचं आयोजन केलेलं आहे. दोन्ही ठिकाणी नागरिकांनी फ्री शोला चांगला प्रतिसाद दिला. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मराठा मावळ्यांचा इतिहास चुकीचा दाखवल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आणि हा सिनेमा दाखवला जाऊ नये अशी मागणी केली आहे. यासाठी राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. या लढाईत आता मनसेनेही उडी घेतली असून मनसेने सिनेमा दाखवला जावा असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आता हर हर महादेव सिनेमावरून जोरदार राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. ठाणे आणि वाशी या दोन्ही ठिकाणी आज हा शो झालेला आहे. काल रात्री विवियाना मॉलमध्ये जो प्रकार घडला त्याच्यानंतर मनसेने आता आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळते. या सगळ्या संदर्भात मनसेचे अविनाश जाधव काय म्हणतात बघूया. काल जे जितेंद्र आव्हाडांनी केलं ते ठाणेकरांना आवडलं नाही. आमचे कार्यकर्ते राहिले लांब, तुम्ही जर बघाल तर सगळ्या माझ्यासाठी नवीन चेहरे आहेत तिथे आलेली लोक. सो जे जितेंद्र आव्हाडांनी केलेलं कृत्य होतं ते चुकीचं होतं. प्रेक्षकांना मारणं हे योग्य नाही. आता ते व्हिडिओ बनवून टाकतायत की तो बेवडा होता. अहो काय करताय आव्हाड तुम्हाला हे नाही. तुमच्यासारख्या महाराष्ट्राचे मंत्री असलेल्या व्यक्तीलाही नाही शोभत आहे. त्याचे व्हिडिओ तो बेवडा होता, तो हे होता, त्याचे व्हिडिओ बनवून फिरवतायत, हे योग्य नाही. झालेली गोष्ट तुम्ही मान्य करा. दरम्यान हर हर महादेव या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याची भूमिका मांडलेली आहे. तर चुकीचा इतिहास दाखवला नसून आम्ही पुरावे देण्यास तयार असल्याचं सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे म्हणतात. नेमकं त्यांनी काय म्हटलंय बघूया. त्या पिक्चरमध्ये दुसरं एक आहे, मराठा आणि मराठी. म्हणजे मराठांचा जो पराक्रम आहे, मराठा आणि मराठी हे काही वेगळं नाही आहे. तुम्ही जाऊन तो पिक्चर बघा, तिथे वारंवार मराठा मराठी मराठा मराठी. हे जे मराठांचा ऐतिहासिक पराक्रमाला कमी लेखण्याचा जो प्रकार आहे हा एका विशिष्ट मानसिकतेतनं होतो. मी मराठा नाही पण हे मला मंजूर नाही, हे असं करू नका. हे जातीद्वेषातनं निर्माण करताय तुम्ही. आता कसं असतं ना की तुम्हाला कुठला सीन पटला नाही पटला त्याच्यावर आपण म्हणजे डिबेट होऊ शकतं. तुम्हाला कुठले फॅक्ट्स पटले नाही पटले त्याच्यावर तुम्ही डिबेट करा, पण ते आपण कोर्टात बोलू ना. पण असं तुम्ही जाऊन जेव्हा थिएटरमध्ये कोणाची मारहाण करताय तेव्हा ते किती चुकीचं आहे ते तुम्हीच विचार करा. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण भक्त स्वतःला म्हणवतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र आणलं, आपल्या सगळ्यांना माणुसकीचा संदेश दिला, तेव्हाच आपण जेव्हा एकमेकांवर जाऊन त्यांच्याच परिवाराच्या समोर त्या कुटुंबप्रमुखाची मारहाण करतो तेव्हा आपण किती हा छत्रपतींचा अपमान करतो. आणि त्याच्यासाठी माझ्या मते ह्या सगळ्या लोकांनी महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी. दरम्यान या सगळ्या वादासंदर्भात मविया नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांची काय प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली आहे बघूया. मी चित्रपट पण लेखक सांगेन, अजून मी तरी चित्रपट बघितला नाही मला वाटतं, कारण मी आपल्यातच फिरत आहे. नक्की काय दाखवले वगैरे हे मला माहिती नाही, पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आता महाराष्ट्रात वाद जास्ती वाढण्यापेक्षा, समाजात धर्मात जातींमध्ये वाद वाढण्यापेक्षा, कारण आपण सगळेच आपण बघताय की प्रत्येक घटक त्रस्त आहे. अशाच्यात असून वाद नको. जे निर्माते असतील त्यांनी पुढे येऊन दोन्ही बाजू ऐकून घेऊन जे काही वाद असेल ते मिटवून मार्ग त्याच्यात काढणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात वाद नको. तुम्ही जर हर हर महादेव या पिक्चरच्या बद्दल बोलत असाल तर त्या पिक्चरचा विरोध हा छत्रपती संभाजीराजांनी केलेला आहे. अनेक असे कुटुंबीय ज्यांच्याबद्दल त्या पिक्चरमध्ये आहे त्यांनी त्याचा विरोध तिथं केलेला आहे की तुम्ही इतिहास फार चुकीच्या पद्धतीने दाखवत आहात. आता तुम्ही इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचं कारण काय, त्याच्यामागे कदाचित अजेंडा असू शकतो. मग तुम्ही अजेंडा फक्त छत्रपती शिवरायांच्या बाबतीत नाही तर अशा मोठ्या थोर व्यक्तींच्या बाबतीत दाखवून मग अजेंडा जर तुम्ही पुढे घेऊन जात असाल तर निषेध सगळ्यांनी केलाच पाहिजे. स्वतःच्या व्यवसायाकरता, स्वतःच्या प्रसिद्धीकरता आणि स्वतःचा फक्त आर्थिक फायदा होण्याकरता म्हणून इतिहासाची तोडमोड कुणीही करू नये. आणि इतिहासाची तोडमोड करून अशा प्रकारचं चित्रीकरण करू नये. खरा इतिहास काय तो वाचावा, थोडा वाचण्याचे कष्ट घ्यावेत. हे न करता कोणालाही कुठलीही उपमा द्यायची, कोणालाही कुठल्याही प्रकारचा इतिहासाचा काही नसलेला इतिहास आणि तो काही एखादा घटनाक्रम चिटकवायचा आणि सिनेमे दाखवायचे आणि लोकांच्या भावनेशी खेळायचं, या खेळातून
आपल्या पूर्वीच्या पूर्वजांचा आणि शूरवीरांचा इतिहासाची मोडतोड केली जाते आणि त्याची नोंद होते। तर जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटाविरोधात आंदोलन केल्यानंतर भाजप नेत्यांचं काय म्हणणं आहे तेही आम्ही जाणून घेतलंय, आपण पाहूया। मी सिनेमा पाहिला नाही, त्यात काय वाद आहे मला माहिती नाही, पण कोणाला जर त्याच्याबद्दल काही आक्षेप असतील तर ते सनदशीर मार्गाने त्यांनी मांडावे। मात्र मल्टीप्लेक्समध्ये शिरून तिथल्या लोकांना मारहाण करणं, त्यांच्याशी दादागिरी करणं हे सहन केलं जाणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा कोथळा काढला हे चित्र हर हर महादेव चित्रपटात दाखवलं होतं, म्हणूनच तो चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाडांनी केला आणि त्यामुळे राष्ट्रीय भावनांना ठेच त्यांनी पोचवलेली आहे, याच्याबद्दल त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे। आणि केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल करून चालणार नाही, तर राष्ट्रवादी भावना दुखावल्या याबद्दलचा गुन्हा सुद्धा त्यांच्याविरुद्ध दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी करते। कायदा हातात घेण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? म्हणजे सत्तेच्या काळात पोलीस कर्मचाऱ्याला घरी बोलवून केलेली मारहाण अजूनही महाराष्ट्र विसरला नाही। कायदा हातात घेण्याचा अधिकार ना नेत्याला आहे ना अभिनेत्याला आहे, कुणालाच नाही। लोकशाही मार्गाने तुम्ही तुमचे आक्षेप नोंदवा। महाराष्ट्रामध्ये आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, या सरकारमध्ये कायदा कोणालाही हातात घेऊन दिला जाणार नाही, प्रत्येकावर कायदेशीर कारवाई होईल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।